माननीय सर्वोच्च न्यायालयाने दुकानावरील नावाचे फलक हे मराठी भाषेमध्ये असावे याबाबत आदेश दिलेला होता व त्याची मुदत 25 नोव्हेंबरला संपली आहे. या तारखेपूर्वी स्थानिक व्यापारी, दुकानदार व इतर आस्थापना यांनी त्यांचे दुकानावरील फलक मराठी भाषेमध्ये लिहिणे अपेक्षित होते, परंतु असे निर्देशनास येत आहे की दुकानावरील फलक मराठीमध्ये लावलेले नाही, त्यामुळे ते फलक सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे मराठी भाषेमध्ये लावावे. याबाबत आपल्या अधीनस्थ असलेल्या यंत्रणेला त्वरित आदेशित करण्यात यावे, अन्यथा ज्या आस्थापनावर मराठी भाषेत फलक नाही 7 दिवसाचा वेळ आम्ही देत आहो, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलन करेल आणि होणाऱ्या संघर्षाला प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा याप्रसंगी जिल्हाध्यक्ष देवाभाऊ शिवरामवार, शहर अध्यक्ष अमित बदमोरे, अभिजित नानवटकर, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यवतमाळ जिल्हा, यवतमाळ शहर उपाध्यक्ष आकाश भोयर, प्रथमेश पाटील, सोनू गुप्ता, तुषार चोंडके, विभाग अध्यक्ष ओम राठोड, यश सिंगारे, विलास कुमारे यांच्यासह समस्त यवतमाळ शहरातील मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिला. VKB न्यूजसाठी अक्रम दिवानची रिपोर्ट यवतमाळहून. आज सन्मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने यवतमाळ शहरातील सर्व दुकानांवरील पाट्या मराठीत असायला पाहिजे असा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे आणि या आदेशाचं पालन सर्वोच्च न्यायालयाने 25 तारखेपर्यंत करण्याचे आदेश सर्व महाराष्ट्रातील नगरपालिका आणि दुकान आस्थापना विभागाला दिलेले आहे. तरीही आज यवतमाळ शहरातील बऱ्याचशा दुकानांच्या पाट्या या इंग्रजीमध्ये आहेत. आमची अशी प्रमुख मागणी आहे की शहरातल्या सर्व दुकानांच्या पाट्या या मराठीमध्ये झाल्या पाहिजे, यासाठी आम्ही 8 दिवसाचा अल्टिमेट देत आहे. 8 दिवसात जर या सर्व पाट्या मराठीमध्ये नाही झाल्या तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने आंदोलन करून त्या पाट्या मराठीमध्ये करण्याचा प्रयत्न करेल. यासाठी होणारा जी काही संघर्ष आहे त्याला सर्वसहा प्रशासन जबाबदार राहील.